नमस्कार नमस्कार नमस्कार। घेण देण प्रस्तुत मोघाम बातम्या, ना शेंडा ना बुडूक, उघडा डोळे बघा यूट्यूब। आपल्या लाडक्या कार्यक्रमात चट्ट्या पट्ट्याचा शर्ट घालून मी आपलं मनापासून स्वागत करतो। एक मनाला आनंद देणारी म्हणजे समाजाच्या देशाच्या हिताची एक हृदयद्रावक, हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे। आता ही घटना काय असेल? आजवर आपण मंदिराच्या बाहेर, बँकेत, स्वस्त धान्य दुकानांसमोर आणि तत्सम गरजेच्या ठिकाणी माणसांच्या रांगा लागलेल्या पाहिल्या। या रांगा कधी कधी शिस्तीचं पालन करत नाहीत, इकडं घुस तिकडं घुस असं लोक करतात। पण आज अभूतपूर्व शिस्त, ज्या शिस्तीचा आदर्श सर्वांनी घ्यावा अशी शिस्त आम्हाला पाहायला मिळाली। आता आपल्याला सगळं माहिती आहे कुठे मिळाली ती शिस्त पाहायला। ती दाखवली आहे तळीरामांनी, म्हणजेच दारुड्यांनी, म्हणजेच बेवड्यांनी, सॉरी मद्यप्राशन करणाऱ्या समाजघटकांनी, आपल्या अर्थव्यवस्थेच्या कणा असलेल्यांनी। दारूचे दुकान उघडणार ही बातमी त्यांच्यासाठी लॉकडाऊनमधली सगळ्यात पॉझिटिव्ह बातमी होती। पॉझिटिव्ह हा शब्द या काळात पहिल्यांदाच सुख देऊन गेला। असो, तर तळीरामांनी शिस्तीचं पालन केलंय, सोशल डिस्टन्स पाळलाय, दारू या रांगेत उभं राहून उन्हात किती घाम येतोय, किती ऊन लागतंय, किती पाय दुखतात याचा विचार न करता, कुठलीही तमा न बाळगता त्यांनी अतिशय शिस्तीचं दर्शन घडवलंय। असाच एक तळीराम आज आपल्यासोबत या आपल्या कार्यक्रमात बोलणार आहे, त्याची प्रतिक्रिया देणार आहे। दारू ओपन केली त्याच्याबद्दल काहीच वाद नाही। आता दारू पेले लोक घरी एकदम आरामशीर बसतील, काहीच अडचण नाही त्यांना। आणि लॉकडाऊनचं लोकांना दारूबद्दल, लॉकडाऊनबद्दल दारू पेले म्हणजे बायांना बी काही त्रास नाही आणि काहीच अडचण नाही। तळीराम भाऊ आपण आता लाईनवर घेऊयात। तळीराम भाऊ, काय सांगाल, तुमचं काय म्हणणं आहे? आमचा प्रतिनिधी कॅमेऱ्याच्या मागं आहे, त्यामुळं तुम्हाला त्याचा फक्त आवाज ऐकू येईल। तुमच्या त्याच्याला आधी पहिले सांगा, तुम्ही ते तळीराम बेवडे दारुडे शब्द तुम्ही ते आधी बंद करा। आम्हाला काही बायका पोरं घरदार आम्हाला नाव गाव आहे ना राव। पहिल्यांदा मी तुमचा निषेध करतो, हे बेवडे दारुडे तळीराम काय ते शब्द वापरू राहिले त्याचा मी निषेध करतो। रांगेत उभं राहून आमचे पाय दुखायला लागलेत, आमचा कणा फार तुटून पडला आहे, इथं अर्थव्यवस्थेचा कणा आम्ही नीट करायला गेलो आहे। आज तसं पाहिलं तर मी फाड फाड इंग्लिश बोलू शकतो, कॅन आय इवन टेक यू झलक। बापरे इंग्रजी साहेब, आपलं मराठी चॅनल आहे, मराठी बोला मराठी। इट्स ओके ब्रो। तर मी आज बॉलिवूडच्या शहेनशाह अमिताभ बच्चनचे पिताश्री हरिवंश राय बच्चन यांची मधुशाला कविता, त्या कवितेचे प्रिंट मारून आणलेले। मी दोन वेळी सांगू शकतो का त्याच्यावर, दाखवू शकतो का तुमचे? ते दाखवतो मी। बच्चन साहेबांच्या कवितेचा लई फॅन आहे मोठा। ते म्हणतात धर्माच्या भिंती पाडती दारू, दारू प्रेम वाढती, दारू म्हणजे अमृत आहे, तुम्ही दारूला तरी बेवड्यान तळीराम म्हणता तुम्ही। झलक एक दाखवतो। वा वा वा, क्या बात है, कविता, बाप रे। और लिए जा और पिए जा, इसी मंत्र का जाप करे, मैं शिव की प्रतिमा बन बैठू, मंदिर हो या मधुशाळा। थांबा, अजून एक अजून एक अजून एक। खरंय भाऊ तुमचं खरंय। भाग्य प्रबल मानव निर्बल का पाठ पढाती मधुशाळा, बैर बढाते मस्जिद मंदिर मेल कराती मधुशाला, मिले न मंदिर मिले न मस्जिद मिल जाती है मधुशाला। मग साहेब मला सांगा, बच्चन मोठे का तुमच्यासारखे? बोल बच्चन मोठे। बच्चन वा वा, तुम्ही तर आमचे डोळे उघडले। तुमचे डोळे नाही, तुमचं मी सगळं उघडू शकतो। असू द्या असू द्या, कॅमेऱ्यासमोर जरा शिस्तीत बोलायचं। जशी शिस्त रांगेत उभं राहताना दाखवली तशी शिस्त इथंही दाखवायची। ए रे तारा, तुमचं चॅनल आणि तुमचं सगळं तुम्हीच बोलायचं का? अँकर आणि काय रिपोर्टर आणि काय रे जिन्नस नाही रे तारा। आणि तुम्हाला असं वाटत असेल की कविताप्रेमी, मला पहिल्यापासून लेखनाची वाचनाची बी आवड आहे,
मी जरी तळेराम असलो ना तरी पण मला बी काहीतरी आवड आहे लेखनाची वाचण्याची. एक आता अर्थव्यवस्थेचा कणा या नात्याने, या देशाचा एक जबाबदार नागरिक या नात्याने मला काहीतरी मला सांगावं वाटतंय, सांगावं लागतंय, सांगावं वाटतंय मला तुम्हाला काहीतरी. संतोष नारायणकर आहेत परभणीचे कवी आहेत ते, त्यांनी लय भरलेले आहे. तुम्हाला माहिती आहे का ते ऐकली तुम्ही ती कविता मराठी? ते म्हणतात मदिरा म्हणजे अमृत नाही, गुंगी येणारे पाणी आहे, विश्वामधले जितके पाणी त्या पाण्याची राणी आहे, त्या पाण्याची राणी आहे. हो थांबा संपूर्ण आम्हाला बोलू द्या, बोलू द्या ना आम्हाला, बोलू द्या ना आम्हाला. एक तर कधी चान्स भेटत नाही, आता चान्स भेटला ना, बोलू द्या ना, बोलू द्या. संपला कार्यक्रम, केला कॅमेरे बंद. रामांनी अत्यंत सुंदर कविता सादर केलेल्या आहेत, खरं तर ते आपल्याला बोलू देणार नाहीत. इंग्लिश फाडफाड बोलतात, त्यांचा कणा दुखतोय, पण ते अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असे त्यांनी आपल्याकडे सांगितलेलं आहे. हे खरं तर तळीराम शब्द त्यांना आपण वापरलेला आहे, त्यामुळे जरा बरं वाटतंय. त्यांना असं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला बी नाव आहे, आम्हाला बी घरदार आहे, आम्ही रांगेत उभं राहतो, शिस्तीचं पालन करतो, देशाची अर्थव्यवस्था सुधारवतो, असं बळकट करतो वगैरे वगैरे त्यांनी आपल्याकडे सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्यांची कविता ऐकून सुद्धा गुंगी आली असेल, मदिरा म्हणजे अमृत नाही अशा प्रकारचं आपल्याला पटलंही असेल. सकाळी सकाळी दारूच्या दुकानासमोर दारू दुकान उघडण्याची वाट पाहून रांगा लावून झाल्या, दारू मिळाली पण चकण्याचं काय. अहमदनगरमधल्या एका सामाजिक संस्थेच्या असं लक्षात आलं की ज्या लोकांना आम्ही घरपोच किराणा वाटला आहे, मदत केली आहे, गरजू समजून, तेच गरजू आता पैसे घेऊन दारूच्या दुकानासमोर रांगेत उभे आहेत. आश्चर्यच ना, दारू मिळाल्यावर मग चकण्याचं करायचं काय. या सामाजिक कार्यकर्त्यांना असं वाटलं की आता यांना आपण किराणासारखंच चकणाही वाटला पाहिजे. बघूयात या गरजू तळीरामांना चकना वाटप करण्याच्या संकल्पने संदर्भात जागरूक नागरिक मंचाचे सुहास भाई मुळे काय म्हणताय. जिथं जिथं दारूच्या दुकानामधून लोक दारू विकत घेत आहेत त्यांना आम्ही आज करोना स्पेशल चकना, राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पोषक आहार योजना म्हणून जागरूक नागरिक मंचातर्फे हा मोफत चकना वाटायला आजपासून सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत सरकार आता हे निर्णय मागं घेत नाही, या देशातले नागरिक शुद्धीत असताना नीट वागत नाही, शहाण्यासारखे वागत नाहीत, तर जेव्हा ते बेशुद्ध होतील दारू पिऊन तेव्हा ते कसे वागतील याचा तरी त्यांनी विचार करायला पाहिजे. कालपासून अनेक घटना घडल्या, घरात घरी जाऊन दारू पिऊन झोपडपट्टीमध्ये अनेक धिंगाणे झाले, 2-3 बायकांनी आत्महत्या केल्या, आज वृत्तपत्रामध्ये बातम्या आहेत, भावाभावामध्ये मारामाऱ्या झाल्या, बायकोचा खून केला, बायकोच्या अंगावर जळतं तेल ओतलं. आज एक याच्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक महिला आज सकाळी ॲडमिट झालेली आहे दारू पिऊन येऊन. नाव ही रांग अशीच ठेवा, शिस्तीचं पालन करा, फक्त तळीरामांसाठी नाही आपल्या सगळ्यांसाठी. काळजी घ्या, घरात बसा, लॉकडाऊन पाळा, कोरोनाशी आपण सगळेजण लढतो आहोत, जगातला प्रत्येक माणूस लढतोय. ज्या दिवशी आपण कोरोनाला हरवू ना त्या दिवशी आपण सगळेजण जगज्जेते असू. अशाच काही फालतू बातम्या ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा. KP लाईव्ह घेणं देणं प्रस्तुत, मोघाम बातम्या. ना शेंडा ना बुडूक, उघडा डोळे बघा यूट्यूब.